नमस्कार मित्रांनो, मी के जी कपते। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, अत्यंत खास, ज्याला उद्योजक बनायचं आहे। शेवटपर्यंत पहा मित्रांनो, शासन कामाला लागले, आता गरज आहे आपण कामाला लागण्याची। मित्रांनो, आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर 19/5/2020 रोजी शासनाने जाहीर केलेली टार्गेट, जिल्हानिहाय जे टार्गेट दिलेलं आहे जिल्हा उद्योग केंद्राला आणि खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्डाला, जिल्हानिहाय ते किती टार्गेट आहे याची माहिती तुम्हाला देण्यासाठी समोर आलेलं आहे मित्रांनो। पण तत्पूर्वी मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो। पहिली गोष्ट, आपण नक्कीच माझे सर्व व्हिडिओ पाहत असाल, मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे माझी ऑफर चालू आहे कोरोनामुळं, कोविडमुळं 31 तारखेपर्यंत फक्त तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं आणि अपलोड करणं, हे दोन्ही फक्त 1100 रुपयामध्ये मी करून देणार। ही पहिली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो। दुसरी बाब मी जी आपल्यासमोर सांगू इच्छितो ती म्हणजे मित्रांनो, CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, याचे मी अगोदर बरेचसे व्हिडिओ तयार केलेले आहेत, ज्यामध्ये योजनेची माहिती संपूर्ण आहे, स्टेप टू स्टेप कसा फॉर्म भरावा याची माहिती आहे, अर्ज केल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे त्याची माहिती आहे, बँक कर्ज मंजूर करताना काय पाहते याची माहिती आहे। तर मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर आपल्याला ती माहिती पाहता येईल, तर आपण पहा। पण तरीसुद्धा मी आपल्याला हे सांगू इच्छितो की माझ्या व्हिडिओमध्ये वरच्या बाजूला जे आय बटन येतं त्याच्यावर लक्ष ठेवा, त्या आय बटनला जर क्लिक केलात तर तुम्हाला ते व्हिडिओ ओपन होतील आणि पाहताही येतील मित्रांनो। म्हणून आय बटनवर लक्ष ठेवा। मी हा जो व्हिडिओ करते त्याच्या संबंधित जेही व्हिडिओज आहेत ते सगळे आय बटनमध्ये दिसतील। त्यानंतर एंड, माझा व्हिडिओ कम्प्लीट होत असताना काही तुमच्यासमोर व्हिडिओज येतील, ते तुम्ही पाहू शकता। तिथं माझा लोगो येईल, त्या लोगोला क्लिक केला तर तुम्हाला डायरेक्ट सबस्क्राईब करता येईल चॅनलला। मित्रांनो, आता मी आणखी एक गोष्ट तुमच्यासमोर सांगू इच्छितो, ते म्हणजे आता मी टार्गेट दिल्यानंतर अत्यंत हुरळून जाऊन जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योगच्या ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्याच्या अंगावर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे। कारण तिथं जाऊन आपल्याला काहीही मिळणार नाही, आपल्याला अर्ज करावा लागेल। जोपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करत नाही तोपर्यंत तिथं जाऊन उपयोग होणार नाही। दुसरं, बँकेत जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मागं नका लागू, त्यांनाही नका त्रास देऊ। आधी कागदपत्र गोळा करा, आपला अर्ज ऑनलाईन सादर करा। अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर प्रक्रिया मी आधी माझ्या व्हिडिओ सांगितलेले, पण एकच मिनिटात मी आपल्यासमोर सांगतो। आपला अर्ज ऑनलाईन गेल्यानंतर आधी डिपार्टमेंटच्या व्यक्तींना तो छाननी करावा लागतो। हे सगळं मी CMEGP बद्दल बोलतो आहे। छाननी करावा लागतो। छाननी केल्यानंतर एक मीटिंग होती DLTFC ची माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यानंतर तो अर्ज बँकेत जातो, त्याला वेळ लागतो। म्हणून तिथं जाऊन गर्दी करू नका, त्यांना त्रास देऊ नका। आणखी एक गोष्ट जी मी तुमच्यासमोर निदर्शनास आणू इच्छितो, ते म्हणजे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं टार्गेट किती आहे लक्षात ठेवा। हे टार्गेट आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतं, पण टार्गेट होतं। यामध्ये तुम्हाला यावं असं वाटत असेल तर आपला अर्ज, त्याच्यावर लावलेले डॉक्युमेंट्स आणि आपला प्रोजेक्ट रिपोर्ट हा अत्यंत नीट बनवा, चांगला बनवा, मुद्देसूद बनवा आणि रिअलिस्टिक बनवा।
रिअलिस्टिक याचा अर्थ उगच फिगर वाढवू नका. शासनाची योजना 10 लाखाची आहे आणि मला एक छोटीशी एक छोटंसं झेरॉक्स सेंटर टाकायचं आहे जिथे 1.5-2 लाखात चालतं, तिथं 10 लाखाचा प्रकल्प करू नका मित्रांनो, ते रिजेक्ट होणार, नक्की रिजेक्ट होणार. या गोष्टीवर लक्ष द्या. खरोखर आपली रिक्वायरमेंट किती आहे त्याप्रमाणे करा, तर मंजुरी होती. मर्यादा खूप आहे म्हणून तसा प्रोजेक्ट नका बनवा. यानंतर जे सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत थोडक्यामध्ये, सेवा उद्योग ज्याला म्हणतो, ज्याची लिमिट 10 लाखापर्यंत आहे, छोटे छोटे सेवा उद्योग आपण यादीमध्ये पाहू शकता, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, CMEGP मध्ये करता येण्यासारखे उद्योग जे आहेत, या यादीला सोडूनही तुमच्या डोक्यामध्ये काही असतील असे उद्योग तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही मला विचारा, व्हॉट्सअप करा, कॉमेंट करा, मी तुम्हाला सांगेन, किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की होईल का नाही, करता येईल किंवा नाही. मित्रांनो, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की सर्व्हिस इंडस्ट्रीला लवकर लवकर प्रकरणं मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे, कारण शासनाला ताबडतोब रोजगार निर्मिती करण्यामागचा मूळ उद्देश आहेच, कारण हे खरंच आहे, गरजेचं आहे. म्हणून यावर आपण जास्त भर द्या. आपण उद्योग करताना, उद्योग निवडताना, उद्योग अपलोड करताना कळत नसेल तर मला व्हॉट्सअप करा, यूट्यूबला कॉमेंट करा, मी उत्तर देईन तुम्हाला. मित्रांनो, आणखी एक गोष्ट जी सांगू इच्छितो ती म्हणजे CMEGP ही योजना महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, ज्या योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे. PMEGP ही योजना ही केंद्र शासनाची आहे, तीही करता येते, ज्याचे माझे आधी व्हिडिओ आहेत. तुम्ही दोन्ही व्हिडिओ कुठल्याही योजनेमध्ये जाऊ शकता, पण आत्ता CMEGP योजनेमध्ये टार्गेट आलेलं आहे, म्हणजे शासनाने बजेट दिलेलं आहे याच्यासाठी, आणि लवकरात लवकर कामाला लागायचं आहे. मित्रांनो, मी GR कधी 19-5 ला हा GR निघालेला आहे याचा स्क्रीनशॉट मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी आपल्यासमोर सांगतो की टार्गेट जिल्हानिहाय टार्गेट किती आहे, आपल्या जिल्ह्यात किती टार्गेट आहे हे आपण पाहून घ्यावं आणि त्याप्रमाणे काम करावं. मित्रांनो, मुंबई सिटीमध्ये जिल्हा उद्योग केंद्राकडे टार्गेट आहे 70 केसेसचं. MMR सबर्बन एरिया म्हणजे मुंबई सबर्बन एरियामध्ये 180 टार्गेट आहे. पालघरमध्ये 250 टार्गेट आहे मित्रांनो जिल्हा उद्योग केंद्राकडं, आणि KVIB कडं 180 टार्गेट आहे, म्हणजे एकूण 430 लोकांसाठी CMEGP या वर्षामध्ये काम करणार आहे. रायगडमध्ये 265 जिल्हा उद्योग केंद्राकडं आणि 185 KVIB कडं टार्गेट आहे, एकूण 450. मित्रांनो, रत्नागिरीमध्ये 236 जिल्हा उद्योग केंद्राकडं आणि 164 KVIB कडं, असं एकूण 400. सिंधुदुर्गमध्ये 230 DICकडं आणि 160 KVIB कडं, असं एकूण 390. ठाण्यामध्ये 366 आणि 250, असं एकूण 616. आता आपण बघू कोकण रिजनमध्ये. कोकण रिजनमध्ये एकूण 1347 डी जिल्हा उद्योग केंद्राकडं आहे आणि KVIB कडं 939. आता आपण जिल्हानिहाय बघूया कोकणमध्ये. मित्रांनो, आता आपण बघू पुणे 480, DICकडं 335, KVIB कडं 1815. सांगली 320 आणि 220, एकूण 540. सातारा 235 आणि 160, एकूण 395. सोलापूर 366 आणि 244, एकूण 610. कोल्हापूर 438 आणि 302, एकूण 740. हे झालं पुणे रिजन मित्रांनो. यानंतर आहे नाशिक 353 आणि 245, एकूण 598. अहमदनगर 296 आणि 204, एकूण 500. धुळे 180 अधिक 120, एकूण 300. जळगाव 295 अधिक 200, एकूण 495. नंदुरबार 153 अधिक 102, एकूण 255. मित्रांनो, यानंतर औरंगाबाद 335 अधिक 249,
1574, बीड 208 अधिक 137 एकूण 345, जालना 270 अधिक 181 एकूण 451, उस्मानाबाद 247 अधिक 163 बरोबर एकूण 410, नांदेड 271 अधिक 196 एकूण 467, परभणी 235 अधिक 155 एकूण 390, हिंगोली 202 अधिक 132 बरोबर 334, लातूर 249 अधिक 168 बरोबर 417, अमरावती 276 अधिक 189 एकूण 465, अकोला 264 अधिक 181 बरोबर एकूण 445, बुलढाणा 184 अधिक 121 बरोबर 310, वाशिम 131 अधिक 189 एकूण 220, यवतमाळ 197 अधिक 133 बरोबर 330, नागपूर 339 अधिक 237 एकूण 576, चंद्रपूर 225 अधिक 144 एकूण 369, भंडारा 154 अधिक 107 एकूण 261, गडचिरोली 149 अधिक 102 बरोबर 251, गोंदिया 166 अधिक 120 बरोबर 286, वर्धा 185 अधिक 130 बरोबर 315। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 36 जिल्ह्यातलं मी टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे। एकूण महाराष्ट्राचं टार्गेट मी सांगतोय आपल्याला, जिल्हा उद्योग केंद्राचं आहे 9000 CMEGP मध्ये कर्ज प्रकरण करण्याचं आणि 6000 KVIB म्हणजे ग्रामीण भागासाठी जे काम आहे ते आहे एकूण 6000 असं एकूण टार्गेट आहे 15000। तर ह्या वर्षी 2020-21 मध्ये शासनाने एकूण महाराष्ट्रामध्ये 15000 उद्योग निर्माण करण्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी म्हणून हे टार्गेट आत्ता जाहीर केलेलं आहे। 15000 आपण असा विचार करू की एका उद्योगामध्ये कमीत कमी डायरेक्ट 10 लोक काम करतील तर तुम्ही पहा 1.5 लाख रोजगार निर्मिती शासनाने डायरेक्ट, यावर इनडायरेक्ट आणखी त्याच्या तिप्पट जवळजवळ निर्माण होतं। तर अशा प्रकारची रोजगार निर्मिती करण्यासाठीचं कोविडमध्ये असताना सुद्धा शासनाने हा इनिशिएटिव्ह स्टेप घेतलेला आहे। मित्रांनो, मी आपल्याला सर्व टार्गेट सांगितलेलं आहे, यामध्ये मी पहिल्यांदा जे सांगितलं ते जिल्हा उद्योग केंद्राचं आणि दुसऱ्यांदा सांगितलं ते KVIBचं। म्हणजे थोडक्यामध्ये सांगतोय, मी जर अमरावती 276 अधिक 189 म्हणलं असेल तर 276 DIC आणि अधिक 189 जे आहे ते KVIBचं टार्गेट आहे। अशा प्रकारचं हे टार्गेट आलेलं आहे मित्रांनो। तर कामाला लागा, लवकर आपली कागदपत्र गोळा करा, ॲप्लिकेशन करा, माझ्या आय बटनवर लक्ष द्या। तुम्हाला जर काही व्हिडिओ पाहायचे असतील तर उद्योजक व्हा, स्वतः रोजगार निर्माण करा, लोकांनाही काम द्या। शासनाचे आभार की त्यांनी ताबडतोब अशा प्रकारचं टार्गेट आखून कामाला सुरुवात केलेली आहे। धन्यवाद मित्रांनो।